आज गेले कित्येक वर्ष मी तुम्हाला ओरडून सांगतोय, या रस्त्यामध्ये प्रत्येकाने सहभागी झाल्याशिवाय रस्ता होणार नाही. आपले नेते किती काम करतायत, आपलं प्रशासन किती काम करत, त्याचे उत्तम उदाहरण आहे. तुम्हाला पहिले मी ऍक्सिडेंट दाखवतो, अपघात कसा झाला दाखवशी. कोणाला काय पडलेलं नाहीये, सकाळचा बलात्कार दुपारी लोक विसरतात, त्यामुळे हे काय मला वाटत नाही नवल आहे. पण जर मनामध्ये तुमच्या थोडीशी जरी राहिली असेल ना लाज लज्जा शरम, सगळ्यांनी ना प्रत्येकाला पहिले एका घरानी घरातल्या माणसाला बाहेर पाठवा, तर उद्या अशी गाडी आपली म्हणजे तुमची ना माझी पण असेल. नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी अक्षय सुधीर भोसले, महाराष्ट्र संरक्षण संघटना संलग्न, मी मराठी गुन्हे समिती. आज आपण आहोत लोणेर या गावात, जो आपला मुंबई महामार्ग बनवलेला आहे. तिथे रेपोली म्हणून एक गाव आहे, तिथे सकाळी पलटे पहाटे 5 सुमारास एक ऍक्सिडेंट झाला आहे, एक मोठा अपघात झालेला आहे. अपघातामध्ये 10 लोकांचा मृत्यू झाला आहे, मला वाटतं ही मोठी संख्या आहे अपघातांची. तर आपण इथे आहोत, आज गेले कित्येक वर्ष मी तुम्हाला ओरडून सांगतोय, या रस्त्यामध्ये प्रत्येकाने सहभागी झाल्याशिवाय रस्ता होणार नाही. आपले नेते किती काम करतायत, आपलं प्रशासन किती काम करतं, त्याचे उत्तम उदाहरण आहे. तुम्हाला पहिले मी ऍक्सिडेंट दाखवतो, अपघात कसा झाला दाखवशी. दुतर्फा रस्ते बनलेले आहेत. हा जो ट्रक आहे हा जाण्याचा मार्ग आहे, हा जाण्याचा मार्ग आहे. ही गाडी इकडून जात होती, गाडी तुम्हाला दाखवतो, गाडीमध्ये प्रवासी बसले होते, जे अपघातात निधन पावले ते या गाडीमध्ये होते. हा जाण्याचा मार्ग आहे. हा ट्रक या साईडून आला, अगदी पुढे कुठल्याही प्रकारचे डायरेक्शन दिले नाहीये. ट्रक कुठून जायला पाहिजे किंवा लेफ्ट घ्यायला पाहिजे, पलीकडे रस्ता आहे, पलीकडचा रस्ता दाखवा, रस्ता झालेला इथं. पण सगळा संपूर्ण रस्ता न झाल्यामुळे डायरेक्शन जे एरो दाखवतात आपले, या बाजूला गाडी नेणं आहे गरजेचं, या बाजूला गाडी नेणं गरजेचं आहे, ते तिथं दिसत नाही. गाडीची अवस्था बघा, गाडीची परिस्थिती बघताय. एकंदरीत तुमची गाडी पण पुढच्या वेळेला इथं असू शकते, हेच 2016 पासून मी सांगतोय. आम्ही कुठला पक्षाचा आहे ना कोणाचा, मी फॉलोअर आहे मोठा, मी मला काही विषय नाही. मी एका संघटनेचा माणूस आहे. मी तुम्हाला प्रत्येक वेळा सांगितलं, जोपर्यंत प्रत्येक घरातला एक माणूस रस्त्यावर येत नाही, तोपर्यंत हीच परिस्थिती आपल्याला अनुभवावी लागणार आहे. आज हा रस्ता तुम्ही बघताय, इकडून येणारी वाहतूक चालू झालेली आहे, इकडून बघताय जाणारी वाहतूक चालू झालेली आहे. पण तिकडे एरो नाहीयेत, एरो नसल्यामुळे हा ट्रक हा इकडून इकडे आला. कोणाला काय पडलेलं नाहीये, सकाळचा बलात्कार दुपारी लोक विसरतात, त्यामुळे हे काय मला वाटत नाही नवल आहे. पण जर मनामध्ये तुमच्या थोडीशी जरी राहिली असेल ना लाज लज्जा शरम, सगळ्यांनी ना प्रत्येकाला पहिले एका घरानी घरातल्या माणसाला बाहेर पाठवा, तर उद्या अशी गाडी आपली म्हणजे तुमची ना माझी पण असेल असं असू शकतं. म्हणून यासाठी ना सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. थोडा सिन्सिटिव्ह विषय आहे. ही गाडी बघा आणि ती गाडी बघा, एवढीच्या गाडीवर ही मोठी गाडी धावून गेली. गेल्या अनेक वर्ष मला वाटतं मी 2016 पासून घसा ताणून सांगतोय की तुम्ही सर्वांनी एकत्र या, कोणाला कोणाची काय पडलेली नाही, लक्षात घ्या. आपलं प्रशासन किती चांगलं मॉलाचं काम करत आहे, आणि आपले जे कॉन्ट्रॅक्ट ज्यांना दिलं आहे ते किती मॉलाचं काम करतायत, आणि आपले नेते ते एवढे स्ट्रॉंग आहेत की त्यांचं काम आपण बघतोच आहे, दिवसेंदिवस आपण बघतोच आहे. 13 आपल्या नेत्यांनी केवढं छान काम केलंय, तर असं छान काम करत राहावं त्यांना आमच्याकडून शुभेच्छा आहेत. आत्ताची परिस्थिती अशी आहे की फक्त तुम्ही तुम्हाला स्वतःला त्या जागी नेऊन बघा, त्या जागी जिथे माझ्या फॅमिलीतले 10 एक्सपायर झाले, वारलेले, त्यांचा दुर्दैवी मृत्यू या अशा घाणेरड्या अवस्थेत झालेला आहे. तुम्ही बघत असाल, तुम्हाला फोटो भेटले असतील, सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटली. एक 4 चिमुकला पण त्यामध्ये गेलेला आहे. कुठल्याही प्रकारचं रस्त्याचं बांधकाम घड नाही आहे. जे काम 5-6 महिन्यात व्हायला पाहिजे त्यांचे हे 1-2 वर्ष लावत आहे. आणि हल्ली अशा नुसत्या बातम्या येतात उच्च न्यायालयाने रस्ते बांधकामवाल्यांना झापडलं, धारेवर धरलं, एवढंच आहे का उच्च न्यायालयाचं काम? माझा हा प्रश्न हा पण आहे की यांच्याकडून काम करून घेणारा कोण आहे, नेमके अधिकारी कोण आहेत, आणि यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे की नाही, हा समस्त सर्व कोकणकरांना, सुस्त बसलेल्या कोकणकरांना सवाल आहे. माझं काम होतंय ना बघून घेऊ, हे आता सोडा. प्रत्येकाच्या घरातला एक माणूस जोपर्यंत रस्त्यावर येत नाही ना तोपर्यंत हे सरळ होणार नाही. कसं होतंय, आम्ही 5-6 येतोय, कुठून तरी 5-10 येत आहेत, अजून बरेच जण येत आहेत, पण जेवढंसं आंदोलन करायला बघतात मग लोक मग
काय होतंय माहितीये का, ते दिसण्याचं यांनाच प्रॉब्लेम आहे का. जेव्हा सगळेजण आपण एकत्र येऊ ना तेव्हा त्यांना समजेल की सर्वांना प्रॉब्लेम होतो. त्यामुळे प्लीज मला तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की एक तारीख ठरवा, एक वेळ ठरवा, कोणी पुढाकार घ्या, कोणी काही करा, पण या रस्त्यासाठी प्रत्येकाने एक घरातला एक मेंबर तरी रस्त्यावर उतरवा, नाहीतर ही परिस्थिती तुमच्या घराची पण होऊ शकते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.